नव्या महाराष्ट्र सदन घोटाळा प्रकरणी एसीबीची धडक कारवाई, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या आजी माजी हाय प्रोफाईल अधिकाऱ्यांकडे सापडलं घबाड, छगन भुजबळ यांच्या घर आणि कार्यालयांवरही छापे पडण्याची शक्यता। सर्वप्रथम मी आयबीएन लोकमतला मनापासून धन्यवाद देतो। ह्या राज्यात आणि देशात कोणीही कधी भ्रष्टाचार केला तो जनतेसमोर आलाच पाहिजे असं माझं स्पष्ट मत आहे। आयबीएन लोकमतच्या बातमीचा दडका, रेशन माफियांना माजी मंत्र्यांकडून अभय मिळत होतं का, याच्या चौकशीचे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री गिरीश बापट यांनी दिले आदेश, आयबीएन लोकमतनं दाखवली होती बातमी। चाळीस ते पन्नास वर्षांमध्ये युद्ध न झाल्यामुळे लष्कराला हवा तेवढा मान मिळत नाही, संरक्षण मंत्री मनोहर पर्रिकर यांनी व्यक्त केली वादग्रस्त खंत। गैरकारभाराच्या आरोपानंतर मेडिकलसाठीच्या ऑल इंडिया प्री मेडिकल टेस्टचे निकाल सुप्रीम कोर्टानं केले रद्द, सीबीएसईला चार आठवड्यांमध्ये नव्यानं परीक्षा देण्याचे आदेश। काल दिवसभराच्या पावसानंतर राज्यात आज जवळपास सगळीकडेच पावसाची उघडीप, माळशेज घाटात बसवर दरड कोसळून दोघे ठार, मुंबईतही सकाळच्या पावसानंतर दुपारी घेतली पावसानं विश्रांती। मेरी हॅड अ लिटल लॅम्ब असं म्हणायला लागतो, इट्स लीज इज वाईट ॲज स्मिथ, त्यातलं त्याला मेरी कळत नाही, लॅम्बही कळत नाही, अशी सगळी परिस्थिती करत करत तो बारावीनंतर मूर्ख होतो आणि नंतर पुढे त्याला काही कळत नाही। भालचंद्र नेमाडेंचं पुन्हा वादग्रस्त विधान, म्हणाले मातृभाषेतून शिक्षण दिलं नाही तर मुलगा बारावीनंतर मूर्खच राहील, पुण्यात एसपी कॉलेजच्या शताब्दी महोत्सवाच्या कार्यक्रमात केला मराठीचा पुरस्कार। जॉर्जियाच्या राजधानीत आलेल्या पुरानं शहरात जुमांजीचा लाईव्ह शो, प्राणी संग्रहालयातले जंगली प्राणी रस्त्यावर आल्यानं नागरिकांमध्ये घबराट। आणि आजपासून सुरू होत आहेत प्राथमिक आणि माध्यमिक शाळा, वर्गांमध्ये पुन्हा ऐकू येणार एक साथ नमस्ते।